राज्यभरातील 19 मेडिकल कॉलेजेसमधील सुमारे 400 अधिक डॉक्टर्स हे अस्थायी पदावर आहेत, म्हणजे जवळपास सहाय्यक प्राध्यापक पदावर ते कंत्राटी पद्धतीने आहेत, परंतु यांचं स्थायी रूपामध्ये प्रमोशन व्हावं आणि त्यांना पदभरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी घेऊन ते आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं आंदोलन प्रत्येक मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरू होतं, परंतु आता ते जे जे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहेत आणि सर्व राज्यभरातील 19 मेडिकल कॉलेजमधले हे डॉक्टर्स टप्प्याटप्प्याने इथं येऊन आंदोलन करत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर अमित लोमटे आहेत आंबेजोगाईचे. काय नेमकी मागणी घेऊन इथं तुम्ही आलेला आहात, काय सांगा? महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेतील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक हे स्थायी करण्यासाठी, सेवा नियमित करण्याची प्रमुख मागणी घेऊन आम्ही सर्वजण गेले 7 दिवस झाले आपापल्या कॉलेज स्तरावर आम्ही आंदोलन करत होतो, परंतु त्याचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे आम्ही आज एका कॉलेजचा एक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा 2 रिप्रेझेंटेटिव्ह असे मिळून प्रतिनिधी स्वरूपामध्ये साखळी उपोषण आम्ही जेजेच्या परिसरामध्ये चालू केलेलं आहे. या आंदोलनाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी, कारण वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्वतः आम्हाला कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आश्वस्त केलं होतं की तुमच्या सेवा आम्ही नियमित करू, आणि त्यानंतर शासनाच्या लालफितीमध्ये हा जो प्रस्ताव होता कॅबिनेटपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे, तो कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर घ्यावा व कोरोना योद्ध्यांना, ज्यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता आपलं सर्वस्व झोकून रुग्णसेवा दिली, त्या लोकांना, त्या डॉक्टरांना न्याय देण्यासाठी, ज्यांचा आज MD MS करण्यासाठी त्यांना 12-12 वर्ष लागतात, असे उच्च शिक्षित सर्व डॉक्टर्सला रस्त्यावर येण्याची वेळ आज आलेली आहे. ती वेळ न येऊ देण्यासाठी व हा आंदोलनचा पवित्रा आम्हाला घ्यायची इच्छा नाही, कारण आम्हाला माहिती कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, कोरोनाच्या रुग्णांप्रती आमचं आजही समर्पण त्याच दर्जाचं आहे आणि आमचं समर्पण तसंच राहणार आहे. त्या समर्पणासाठी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा व आम्हाला आमच्या सेवा ह्या नियमित कराव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा आहे, काय सांगाल, तुमचं काय मत आहे? आमचे मागील 2 वर्षांपासून लढा सुरू आहे, कारण आम्ही 7 वर्ष 6 वर्ष असे इतके वर्षांपासून अस्थायी रूपावर काम करतो आहे, आणि आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे मंत्री महोदयांनाही माहिती आहे की हे होऊ शकतं, कारण 2 मागे हे झालेलं आहे, आणि आम्हाला नेहमी हेच सांगण्यात येतं की आमची फाईल लाल फितीमध्ये अडकलेली आहे. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की ती फाईल बाहेर काढून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्ही हे आमचं आंदोलन संपवून पुन्हा रुग्णसेवा द्यायला तयार आहोत. मग हे एक गॅजेटेड पद आहे, परंतु प्रत्येक 4 महिन्यानंतर यांना रिन्यू करावं लागतं, आणि जे आता जर निर्णय झाला तर त्याचा कशाप्रकारे तुम्हाला फायदा होईल? आम्हाला फायदा म्हणण्यापेक्षा हा आमचा अधिकारच आहे, कारण आम्ही 3 वर्षापासून या सेवेत काम करत आहोत आणि आम्ही कोरोना योद्धे आहोत, आणि कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आरोग्यमंत्री महोदयांनी आम्हाला 1.5 वर्षापूर्वी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्हाला सेवेत समावेश केला जाईल, पण आता एवढा 1.5-2 वर्षाचा काळ ओढल्यानंतरसुद्धा अजूनही काही प्रशासनामध्ये हालचाल दिसून येत नाही आहे. तर आमची आरोग्यमंत्री यांना एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर सेवा समावेशन करावे, नाहीतर आम्ही आमचे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत. मी मिरजहून आलेलो आहे, तसेच माझे बाजूचे डॉक्टर हे नागपूरहून आलेले आहेत, काही जण चंद्रपूरहून आलेले आहेत, काही गोंदियाहून आलेले आहेत. तर माझी एकच विनंती आहे की आम्हाला सेवा समावेशन करून द्यावी. तर हे सर्व 19 मेडिकल कॉलेजेसमधले विद्यार्थी आहेत, मुळात कोरोना सुरू होण्यापूर्वी त्यांना आश्वासित केलं होतं की तुमच्या सेवा ह्या दिल्या जातील आणि त्यांना परमनंट केलं जाईल, परंतु तसं झालेलं दिसून येत नाही. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडून काम करून घेण्यात आलं, परंतु सरकार मात्र त्यांनी दिलेलं आश्वासन, कोरोना काळात दिलेलं आश्वासन मात्र पूर्ण करताना दिसून येत नाही. व्हिडिओने प्रकाश चव्हाणसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.